यानंतर प्रभू येशूने दुसरे आणखी शिष्य नेमले आणि ज्या गावांना तो नंतर भेटी देणार होता त्या सर्व गावांत त्याने त्यांना आपल्या पुढे जोडी जोडीने पाठविले. त्याने त्यांना सांगितले, तुमच्या सहाय्यासाठी पिकाच्या धान्याने अधिक कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा, कारण पीक अमाप आहे पण कामकरी अगदीच थोडे आहेत. आता जा, पण हे लक्षात ठेवा की मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे. तुमच्या बरोबर पैसा, झोळी किंवा वाहनांचा जादा जोड घेऊ नका आणि वाटेत वेळ गमावू नका. ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरात प्रवेश कराल त्यावेळी या घरास शांती असो असे म्हणून आशीर्वाद द्या. ते घर तुमच्या आशीर्वादास पात्र असेल तर तुमचा आशीर्वाद त्या घराला मिळेल, पण ते पात्र नसेल तर तुमचा आशीर्वाद तुमच्याकडे परत येईल. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल त्यावेळी या घरातून त्या घरात न जाता एकाच ठिकाणी राहा आणि तुमच्या पुढे जे वाढण्यात येईल ते निशंकपणे खा व प्या. पाहुणचार स्वीकारण्यास संकोच करू नका, कारण काम करण्यास त्याचे वेतन मिळावे हे उचित आहे. एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले तर तेथे पुढील नियम पाळा, तुमच्या पुढे जे वाढण्यात येईल ते खा. आजाऱ्यास बरे करा आणि त्यांना सांगा, देवाचे राज्य आता तुमच्या अगदी जवळ आले आहे. पण एखाद्या गावाने तुम्हाला नाकारले तर त्या गावाच्या रस्त्यावरून जाऊन सांगा, आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावाची धूळ तुमच्या नाशाची जाहीर घोषणा म्हणून आम्ही झटकून टाकीत आहोत. देवाचे राज्य तुमच्या अगदी जवळ आले आहे हे विसरू नका. मी तुम्हा सांगतो, न्यायाच्या दिवशी दुष्ट सदोम शहराची अवस्था देखील असल्या शहरापेक्षा बरी ठरेल. अहो खोराजीना आणि बेतसैदा शहरांनो, तुमच्यावर किती भयानक प्रसंग ओढवणार आहेत, कारण मी जे चमत्कार तुमच्यासाठी केले ते जर सोर आणि सिदोन या शहरात केले असते तर तेथील लोकांनी गोंडताट नेसून आणि डोक्यात राग घालून केव्हाच पश्चाताप केला असता. खरोखर न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन या शहरांना तुमच्याहून कमी शिक्षा मिळेल. कफरनहूमच्या लोकांनो, तुमच्या बद्दल मी काय बोलावे? तुम्ही आकाशापर्यंत उच्च पदास चढाल काय? मुळीच नाही, तुम्हाला खाली नरकात टाकले जाईल. नंतर तो शिष्यांना म्हणाला, जे तुमचे ऐकतात ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला झिडकारतात ते मला झिडकारतात, पण जे मला झिडकारतात ते ज्या देवाने मला पाठविले आहे त्यालाच झिडकारतात. नंतर ते 70 शिष्य आपल्या फिरतीवरून परत आले आणि आपला अहवाल मोठ्या आनंदाने येशूला सादर करीत म्हणाले, गुरुजी, आम्ही तुमचे नाव घेतले की भूते देखील आमच्या आज्ञा पाळतात. तेव्हा येशूने त्यांना सांगितले, होय, मी सैतानाला स्वर्गातून वीज कोसळावी तसा कोसळताना पाहिले. मी तुम्हाला सैतानाच्या सर्व शक्तीवर आणि सर्प व विंचू यांच्यामध्ये चालून त्यांना चिरडून टाकण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हाला कसलीही इजा पोहोचणार नाही. तथापि भूते तुमची आज्ञा पाळतात या गोष्टीचा आनंद मानण्यापेक्षा तुमची नावे स्वर्गाचे नागरिक म्हणून नोंदली गेली आहेत याचा आनंद माना. यानंतर येशू पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरून जाऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्ग आणि पृथ्वीच्या देवा, मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी जगाच्या दृष्टीने ज्ञानी लोकांपासून गुप्त ठेवून जे लोक लहान बालकांसारखे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना प्रकट केले आहेस. होय, हे पित्या, हे असेच असावे या तुझ्या इच्छेबद्दल मी तुझी स्तुती करतो. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे. पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून व पुत्र ज्याला काही ओळख करून देईल त्याच्या वाचून कुणाला ठाऊक नाही. नंतर आपल्या 12 शिष्यांकडे वळून तो खासगीरीतेने म्हणाला, जे तुम्ही पाहिले आहे ते तुम्हाला पहाव्यास मिळाले म्हणून तुम्ही किती धन्य आहात. अनेक प्राचीन संदेष्टे आणि राजे यांनी जे तुम्ही पाहिले आहे ते ऐकण्यासाठी या दिवसाची उत्कट इच्छा धरली होती, पण त्यांची ही इच्छा पुरी झाली नाही. एके दिवशी मोशेच्या नियमशास्त्राचा एक भाग तज्ञ येशूच्या धर्मनिष्ठेची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला हा प्रश्न विचारला, गुरुजी, स्वर्गामध्ये सर्व काळ राहण्यासाठी मी काय केले पाहिजे? येशूने त्याला उलट प्रश्न केला, याबाबत मोशेचे नियमशास्त्र काय म्हणते, त्यात तू काय वाचतोस? त्याने उत्तर दिले, मोशे म्हणतो, प्रभू जो तुझा देव, यावर तू पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि तू स्वतःवर जितके प्रेम करतोस तितकेच प्रेम तू आपल्या शेजाऱ्यावरही कर. येशू म्हणाला, अगदी बरोबर सांगितलेस, तसेच कर म्हणजे तुला सर्व कालचे जीवन लाभेल. तथापि हा प्रश्न विचारण्यामागे आपली भूमिका योग्य आहे याचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूला विचारले, माझा शेजारी तो कोण? उत्तरादाखल येशू म्हणाला,
एक मनुष्य यरुशलेमहून यरिहोला प्रवासास निघाला. वाटेत लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याचे कपडे हिसकावून घेतले, त्याला मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडीला टाकून ते निघून गेले. त्याच वेळेस एक यहुदी याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तेथे पडलेले त्याने पाहिले. तेव्हा तो रस्ता ओलांडून व त्या मनुष्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला. त्याचप्रमाणे मंदिरात सेवा करणारा एक लेवी त्याच्या जवळ आला. त्याने त्याला तेथे पडलेले पाहिले, पण तोही तसाच पुढे गेला. नंतर यहुदांच्या दृष्टीने तुच्छ मानलेला एक शोमरोनी तेथे आला आणि जेव्हा त्याने त्या माणसाची केविलवाणी स्थिती पाहिली तेव्हा त्याला त्याचा अतिशय कळवळा आला. त्याच्या जवळ जाऊन त्या शोमरोनी मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून वर पट्ट्या बांधल्या. नंतर त्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले आणि त्याच्या बरोबर चालत चालत तो एका उतार शाळेत आला. उतार शाळेत रात्रभर त्याने त्याची शुश्रूषा केली. दुसऱ्या दिवशी त्याने उतार शाळेच्या मालकाला चांदीची 2 नाणी देऊन सांगितले, या माणसाची नीट काळजी घ्या आणि यापेक्षा अधिक पैसे खर्च झाले तर दुसऱ्या वेळेला मी येईन, तेव्हा मी तुमची भरपाई करीन. आता या तिघांपैकी लुटारूंच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते? त्या नियमशास्त्राच्या तज्ञाने उत्तर दिले, ज्याने त्याला दया दाखविली तोच. यावर येशू त्याला म्हणाला, ठीक, मग आता जा आणि असेच कर. येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमेच्या दिशेने प्रवास करीत एका गावात आले. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्यांचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ बसून त्यांचे शब्द ऐकत होती. तथापि आपल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी पकवाने तयार करताना मार्थाला जे कष्ट पडत होते त्यामुळे ती कंटाळून गेली आणि येशूला म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने कामाचा सर्व भार माझ्या एकटीवरच टाकला आहे, याची तुम्हाला काळजी नाही काय? तिला मला मदत करावी असं सांगा. पण प्रभू तिला म्हणाला, मार्था, तू उगाच बारीक सारीक गोष्टींची काळजी करीत असतेस. वास्तविक काळजी करण्यासारखी एकच गोष्ट आहे. मरियेने ती शोधून काढली आहे आणि मी काही ती तिच्यापासून काढून घेणार नाही.